देशाच्या अर्थकारणाला नवं वळण देणाऱ्या नोटबंदीच्या निर्णयाला बुधवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्तानं सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले. जनतेच्या हाती मात्र फारसं काही आलेलं दिसत नाही. पाहूया हा खास रिपोर्ट. तारीख 8 नोव्हेंबर 2016, वेळ रात्री 8 वाजता. 8 नवंबर 2016 की रात्रि को 12 बजे से वर्तमान में जारी 500 रुपए और 1000 रुपए के करेंसी नोट लीगल टेंडर नहीं रहेंगे. बरोबर वर्षभरापूर्वी कुणाच्याही ध्यानी मनी नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही घोषणा केली. एका रात्रीत सगळ्या बँकांबाहेर रांगा लागल्या. 50 दिवसात देशात अस्तित्वात असणारं 86% चलन बदलण्याचा हा निर्णय होता. लोक दिवस दिवसभर रांगेत उभे राहिले. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी रात्रीचा दिवस केला. 500 आणि 1000च्या नोटा बदलता बदलता अनेकांच्या जीवनात उलथापालथ झाली. कुणाची लग्न थांबली तर कुणाची दशक्रिया, कुणाच्या घराचे हप्ते थकले. हक्काचा पैसा होता पण बँकेतून तो मिळत नव्हता. काळा पैसा संपवण्यासाठी पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनासाठी जनतेनं मोठ्या संयमानं सारं काही सहन केलं. आज वर्षभरानंतर सरकार स्वतःची पाठ ठोकटून घेत आहे. काळ्या पैशाविरोधातली लढाई आणखी तीव्र करण्याचा आणाभाकही घेत आहे. मोर मनी इन द बँक, मोर मनी इन म्युच्युअल फंड्स, मोर मनी इन द कॅपिटल मार्केट, हाय डिनॉमिनेशनल करन्सी कुछ मात्रा में स्क्वीज की गई है. टेरर फंडिंग के ऊपर एक बड़ा स्क्वीज लगा है. स्वाभाविक है कि किसी भी लोकतंत्र में इसकी आलोचना करने वाले भी होंगे. जनतेचे हाल झाले खरे, पण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनेही नोटबंदीचा निर्णय तितकासा चांगला ठरला नाही असं काही तज्ञांचं मत आहे. शेतमालाचे भाव गडगडले. चांगल्या पावसानंतरही बळीराजा पुन्हा एकदा आर्थिक अडचणीत सापडला. रोखीच्या व्यवहारांवर कमालीची मर्यादा आली. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या असंघटित क्षेत्रातल्या कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. छोट्या आणि मध्यम उद्योगांची बसलेली घडी विस्कटली. जगातली सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असं नाव कमावलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकास दराला मोठी खेळ बसली. डिमॉनिटायझेशन has proved to be mere bluster to reap political dividends while the real offenders have escaped. I repeat, as I stated in parliament, this was organized loot and legalized plunder. नोटबंदीनं सारं वाईटच झालं असंही नाही, काही फायदेही झाले. खोट्या नोटांच्या प्रसाराला मोठा आळा बसला. असंघटित क्षेत्रात रोखीच्या व्यवहारांवरील मर्यादा बघता संघटित क्षेत्राकडे उद्योगांचा कल वाढू लागला. रिअल इस्टेट, पर्यटन, विमान आणि रेल्वे प्रवास, इंधन खरेदी, वीज बिल, टेलिफोन बिल असे अनेक व्यवहार चेकने किंवा ऑनलाईन होऊ लागले. पैशाच्या पाऊलखुणा सहज ओळखता येऊ लागल्या. डिजिटल व्यवहारांमध्ये पहिल्या 3 महिन्यात मोठी वाढ झाली. दहशतवादी नक्षलवाद्यांची मिळणारी आर्थिक रसदही घटली. नोटबंदीनंतर काळा पैसा मुख्य प्रवाहातून काढण्याचा उद्देश काहीसा मागे पडला. एकूण खेळत्या भांडवलापैकी 99% नोटा रिझर्व्ह बँकेत परत आल्या. आज वर्षभरानंतर चलनी नोटांनी पुन्हा एकदा 2016चाच स्तर गाठल्याचा विरोधी पक्षांचा दावा आहे. सुरुवातीला डिजिटल व्यवहारांकडे वळलेले लोक पुन्हा एकदा नोटांच्या प्रेमात पडलेत. सरकार आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोपात गुंतले आहेत. पण पहिले 4 महिने सोडले तर नोटबंदीने फारसे काही बदल झाले नाहीत असाच जनसामान्यांचा समज होत चाललाय. सागर कुलकर्णीसह रामराजे शिंदे, झी मीडिया, मुंबई.